मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण पाठ चार वैदिक संस्कृती या पाठाचे स्वाध्याय बघणार आहोत स्वाध्याय प्रश्न एक पाठातील आशयाचा विचार करून उत्तरी लिहा एक वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया लोपामुद्रा गार्गी मैत्री या स्त्रिया आहे वैदिक साहित्यामध्ये यांचा उल्लेख आहे प्रश्न दोन वेदकालीन मनोरंजनाची साधने वेदकाळामध्ये मनोरंजनाची साधने पुढीलप्रमाणे गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार तीन वेदकालीन चार आश्रम कोणते होते बघा एक ब्रह्मचर्याश्रम दोन गृहस्थाश्रम तीन वानप्रस्थाश्रम आणि चार संन्यासाश्रम प्रश्न दोन चुकी बरोबर ओळखा एक यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद हे चूक आहे उत्तर याचं उत्तर चूक दोन अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्व वेद हे वाक्य बरोबर आहे तीन यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद बरोबर प्रश्न तीन एका शब्दात उत्तरे लिहा एक वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत दोन वेद म्हणजे जाणणे तीन गोधूम म्हणजे गहू चार घराचा प्रमुख म्हणजे गृहपती पाच श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठी नावे लिहा एक तुम्हा माहीत असलेली वाद्य टाळ झांजा बासरी ढोलकी मृदंग विना डमरू तबला दोन सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने झुमके मंगळसूत्र तीन सध्याची मनोरंजनाची साधने सध्या आपण टीव्ही इंटरनेट मोबाईल आणि लॅपटॉप हे साधनं मनोरंजनासाठी वापरत असतो प्रश्न पाच थोडक्यात उत्तरे लिहा एक वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या कौन पदार्थांचा समावेश होता वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत दूध दही लोणी तूप मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते तसेच उडीद मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारामध्ये समावेश होता वेदकाळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई वैदिक काळात घोडा गाय बैल कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्व होते गायींच्या गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई त्यामुळे गायींना विशेष किंमत होती इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई प्रश्न तीन संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावी अशी अपेक्षा होती संन्यासाश्रमामध्ये मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता प्रश्न सहा टिपाली हा एक वेदकालीन धर्मकल्पना वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज वादळे नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी हृत असे नाव दिले प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाई प्रश्न दोन वेदकालीन घरे वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे बिनून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड या घरांच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात वेदकालीन शासन व्यवस्था प्रश्न तीन वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असे म्हणत अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे विष त्याच्या प्रमुखाला विश्वपती असे म्हणत अनेक विष मिळून जन तयार होत असे पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई प्रजेचे रक्षण करणे करगोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती राज्यकारभार उत्तम रीतीने चालण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी होते करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदुघ असे म्हणत भाग म्हणजे वाटा जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भाग दुघ राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विधत आणि जन अशा चार संस्था होत्या त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत सभा आणि विधत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकी समिती असे म्हणत समितीमध्ये लोकांचा सहभाग असे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इथे आपले स्वाध्याय संपलेले आहेत मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद